हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी किचनची क्लिनिंग तुम्हाला दाखवणार आहे। खूप दिवसानंतर क्लिनिंगचा व्हिडिओ येतो आहे आणि आता आम्ही क्वार्टरसुद्धा चेंज केले, तर भरपूर सारं सामान माझं इकडे तिकडे पडलं आहे, व्यवस्थित काही लावता आलं नाही, डिलिव्हरीचीसुद्धा गडबड होती। त्याच्यामुळे म्हटलं निवांत झाल्यानंतर व्यवस्थित असं सामान लावेल आणि आज थोडासा वेळ भेटला आहे म्हणजे रुद्राच्या आजपासून स्कूल चालू झाले, ते स्कूलला गेले आणि सात्विक झोपला आहे, म्हणून म्हटलं थोडं किचन आवरून घ्यावं, कारण का खूप छोटासा किचन आहे। सरकारी क्वार्टर म्हटल्यानंतर कधी मोठा असतो तर कधी छोटा, तर इथे मला एकदमच छोटा किचन भेटला आणि सामान माझं खूप आहे, तर म्हटलं आता बघू व्यवस्थित लावू। आणि इथे तुम्ही पाहू शकता बाळासुद्धा उठलं आहे, सात्विक उठला आहे, आता त्याला थोडंसं खेळवते, कारण का रुद्र स्कूलला गेले त्या टायमाला तो झोपला होता, म्हणजे 2-2.5 तास झाले झोपला आहे, आता उठला आहे, नेमकं काम करायच्या टायमाला तो उठला, तर त्याला दूध वगैरे पाजते, थोडंसं खेळवते आणि पुन्हा थोड्या वेळाने झोपेल, म्हणजे 1.5-2 तासानंतर तो झोपेल। आणि आता इथे ऊन पडलं आहे म्हणून म्हटलं थोडंसं उन्हामध्ये आता मी घेऊन येते बाळाला। 2 महिने झाल्यानंतर आता आम्ही त्याला बाहेर काढतो, थोडंसं बाहेरसुद्धा मी खेळवते, संध्याकाळच्या टायमालासुद्धा मी बाहेर त्याला काढते, मोकळी हवा असते, लहान बाळांना थोडीशी मोकळ्या हवेमध्ये सुद्धा आणलेलं चांगलं असतं। सकाळचं कोवळून द्यायचं, पण मला सकाळचा टाईमच नव्हता, कारण का रुद्राला टिफिन, तिला स्कूलमध्ये घालवण्याची गडबड, परत त्याच्या पप्पांचा नाश्ता, सकाळची खूप गडबड असते। मग हे सगळेजण गेल्यानंतर आता मी ह्या टायमाला त्याला थोडासा बाहेर काढते, इतकं काही कडक ऊन अजून तरी पडत नाही, सकाळची थंडी खूप पडते, कोहरा बाहेर पडलेला असतो इथे पंजाबमध्ये आणि रात्रीची सुद्धा थंडी लागते, अजून गरमी इथे स्टार्ट झालेली नाही आहे, जूनपासून गरमी स्टार्ट होईल। आता मी थोडा वेळ ऊन देऊन घरामध्ये आले, त्याला दूध वगैरे पाजते, थोडंसं खेळवते आणि पुन्हा त्याला झोपवते। ज्यावेळेस कामं असतात ना त्यावेळेस ही लहान बाळ बिलकुल झोपत नाहीत, खूप वेळ घेतात, आता मी भरपूर त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते, उचलून घेते, खेळवते, मांडीवरती हलवते, तरी तो काही झोपत नाही। 3-3.5 तासानंतर तो झोपायला गेला आणि ते पाहू शकता आता झोपला आहे सात्विक। तर पटापट किचन क्लिनिंग आज करून घेते आणि हा किचन इथे तुम्ही पाहू शकता, जे मला आता नवीन क्वार्टर मिळाले त्यातला हा किचन क्वार्टरसुद्धा इतकी खास नाही आहे, खूप छोटी क्वार्टर आहे। तर आज किचन दाखवते, टप्प्याटप्प्याने जसे मी क्लिनिंग करेन तसं तुम्हाला माझं घर दाखवेल। आणि आता हे सगळं सामान मी आधी काढून घेते, भांडी वगैरे भरपूर पसारा झाला आहे घरामध्ये, कारण का मी काही अजूनपर्यंत तरी करत नव्हते, जे घरून मम्मी सासूबाई आलेल्या त्याच करायच्या, आता मी माझ्या पद्धतीने थोडीशी किचनची आवरावर करते। आता ह्या किचनमध्ये बिलकुल स्टोरेज स्पेस दिलेला नाही आहे, तुम्हाला पाहायला मिळतच असेल, फक्त एक भांड्यांची रॅक दिली आणि बाकी हे शेगडीच्या वरती तुम्ही फळ्या ठोकलेल्या पाहताय, तर त्या आम्हीच ठोकलेत, म्हणजे माझ्यासमोर ज्या वहिनी आहेत तर त्या आमच्या गाववाल्याच आहेत, त्यांनी जसं त्यांच्या किचनमध्ये केलेलं आहे तसंच इथे त्यांच्याकडूनच मी ठोकून घेतलेत। आणि हा इतका छोटासा किचन, आता इथे वॉटर फिल्टर आम्ही लावून घेतलं आहे, हे सकाळची भांडी साफ करायची आहेत। किचन काउंटर पण एकदम छोटासा दिला, काही ठेवायचं झालं तर जागा होतच नाही, स्वयंपाक बनवला तर तो ठेवायचा कुठे असा प्रश्न पडतो। आता डिलिव्हरीच्या टायमाला सासूबाई होत्या तर त्या पतीचं जेवण करायच्या, मग त्यांचं वेगळं माझं वेगळं, आणि मग इथे ठेवायला भरपूर प्रॉब्लेम व्हायचा, कसं तरी ॲडजस्ट केलं, जास्त लोक आले तर बिलकुल ॲडजस्ट होणारच नाही। आणि आता हे ते टाईल्स आहे तर ते आम्ही साफ करून घेते, एकदम चिकट झालेत, 1.5 महिना झाला असेल आम्ही येऊन, पण इतक्या खराब झालेत आणि सगळी भांडी खराब झालेत, म्हणजे प्रत्येक भांड्यावरती तेलकट थर, ज्या मी वापरलेल्या वस्तू नाही तर त्याच्यावरती तर इतका थर बसला आहे। म्हणून आज ठरवलं पहिली किचन क्लिनिंग करायची, कारण का महिलांचा जास्त वेळ हा किचनमध्ये जातो आणि किचन क्लीन असेल तर किचनमध्ये स्वयंपाक करायला, काम करायला एनर्जीसुद्धा येते, मस्त वाटतं, भांडी क्लीन असते की जरा बरं वाटतं। तर आता इथे किचन क्लिनिंगचा पहिला टप्पा झाला आहे, म्हणजे टाईल्स साफ करून झालेत, मस्त साबणाने घासलेत, धुवूनसुद्धा काढलं आणि इकडच्या कपड्याने पुसून घेतलेत। आता विंडो साफ करून घेते, त्या जाळीमध्ये भरपूर धूळ येऊन बसते म्हणून मी पाणी मारते, जितके जाईल तितके जाईल। आणि ज्या त्या तुम्हाला किचनच्या तिथे फळ्या आम्ही भिंतीमध्ये ठोकलेला तुम्ही पाहिला असतील ह्या, तर ह्यालासुद्धा मला वॉलपेपर आणून लावायचा आहे, कारण का त्या इकडे तिकडे पडलेल्या फळ्या आणून आम्ही त्या ठोकलेत,
तर दिसायला खराब दिसतात, पण वॉलपेपर लावल्यानंतर छान दिसतील. तर वॉलपेपर मी मागवेल आणि ज्यावेळेस परत एकदा मी किचनचा व्हिडिओ बनवेल त्यावेळेस तुम्हाला त्या पाहायला मिळतील. आता ही जी रॅक आहे तर तिच्यावरतीसुद्धा तेलकट थर भरपूर बसला आहे, तर ते सुद्धा साफ करून घेतलं आणि आता पटापट भांडी वगैरे घासून व्यवस्थित लावून घेते. थोडीशीच भांडी लावणार आहे, जितके माझ्या वापरात मला लागतील तितकेच भांडी बाकी मी पॅक करून ठेवेल. आणि आता हे स्टोरेज डब्बे, तर त्याच्यावरतीसुद्धा भरपूर तेलकट थर बसला आहे आणि हे मी किचनमध्ये नव्हते ठेवले, हे मी बाहेर दुसऱ्या रूममध्ये ठेवले होते, तरीसुद्धा तेलकट झालेत. आणि आता हे इथेच ठेवेल कारण का मला आत बाहेर सारखं करावं लागतं, त्याच्यामुळे लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या डब्यांमध्ये कडधान्य सगळं किंवा साखर, चहापत्ती, डाळी, तांदूळ, शेंगदाण्याचा कूट, जे आपल्याला झटपट लागणाऱ्या वस्तू आहेत तर त्या सगळ्या इथेच ठेवेल. आणि खूप सारं सामान इथे बसलं आहे, जर ऑलरेडी सरकारने दिल्या असत्या तर भरपूर फायदा झाला असता, पण त्या काही दिलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे ह्या अशा फळ्या ठोकाव्या लागल्या. काहीतरी स्टोरेज स्पेस द्यायला पाहिजे होता, पण पूर्ण किचन असंच ओपन होता, मग असं काही ना काहीतरी ॲडजस्ट करावं लागतं. तर आता भांडी वगैरे लावून झालेत, हे स्टोरेज डब्बे आहे तर ते सुद्धा लावून झालेत आणि बाकी जे सामान आहे तर ते आता लावून घेते. शेगडीसुद्धा साफ करून घेते, शेगडी मी रात्री साफ करून ठेवलेली, आता फक्त कपडा मारून घेते. आणि ते साफ करून झाल्यानंतर मग किचन काउंटर साफ करून घेते. किचन काउंटरसुद्धा इतका काही खराब झाला नाही आणि शेगडीसुद्धा नाही, कारण का सतत मी साफ करत असते, म्हणजे रोज नाही पण जरा जास्त अशी खराब झाली की शेगडी साफ करतेच करते. आता ही विंडो साफ करून घेते, पाणी मारलं होतं तर तिथून भरपूर धूळ आली, तर परत एकदा फडका मारून घेते. आणि विंडो साफ करून झाल्यानंतर मग जे भांडी तेलकट वगैरे निघालेले किंवा सकाळची माझी चहाची नाश्त्याची भांडी, तर ती साफ करते. कचरा तर मी नेहमी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काढत असते. जे बाहेर भांडी आहे तर ती सुद्धा आतमध्ये आणून ठेवते. भांड्यांच्या स्टँडमध्ये सुद्धा भांडी होते तर ते लावून घेते. आणि आता हे जे साफ करेल भांडी तर त्याच्यासाठी स्टँड खाली करून घेते. स्टँडसुद्धा एकदम छोटंसं आहे पण आमच्या तिघा चौघांसाठी ठीक आहे. आता हे ते भांडी धुवून घेतलेत आणि बेसिन आधी साफ करून घेते, त्याच्यानंतर मग भांडी घासेल आणि परत स्वच्छ धुवून भांड्यांच्या स्टँडमध्ये ठेवेल. आता हे जे बेसिनच्या बाजूला टाईल्स असते तर ते सतत घाण होत असते, ज्यावेळेस मी भांडी घासते आणि मला असं वाटतं की त्या घाण झाले, टाईल्स घाण झाले, मग त्यावेळेस मी साफ करत असते. आता इथे भांडी घासून झाले, वॉश करते आणि ह्या स्टँडमध्ये ठेवते. भांडी घासून झालेत आणि बऱ्यापैकी म्हणजे किचन माझा आवरलाय, तर बाळ उठले आणि आधी बाळाला बघते, रडतच उठतो तो, त्याला घेते थोडा वेळ, दूध वगैरे पाजते, खेळवते आणि पुन्हा एकदा झोपवते आणि मग जे बाकीचे कामं राहिले तर ते मी करेल. तर इथे पाहू शकता आणि जो कालचा व्हिडिओ मी अपलोड केलेला तर तो डिलीट झाला आहे, कारण का त्याच्यामध्ये बाळाला आंघोळ वगैरे घालताना किंवा धुरी देताना अशी क्लिप होती, तर त्याच्यामुळे तो डिलीट केला यूट्यूबनेच. तर पुन्हा एकदा त्याला एडिट करून मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेल. तर आता इथे बाळ झोपलं नाही, खेळतो आहे तो. तर हा कचरा जितका किचनमध्ये साठला होता तर तो बाहेर आणून ठेवते, मला तर टाकायला मिळणार नाही कारण का बाळाला टाकून मी नाही जाऊ शकत, रुद्राचे पप्पा आल्यानंतर ते टाकून देतील. आणि इथे तुम्ही पाहू शकता आता किचन थोडं बऱ्यापैकी दिसतो आहे, जरी छोटा असला तरी व्यवस्थित जिथल्या तिथं सामान लावल्यानंतर आणि कमीत कमी सामान ठेवल्यानंतर कोणती जागा किंवा घर बरं दिसतं, म्हणजे किती तुमचं घर छोटं असू द्या पण तिथे टापटीपणा असेल, स्वच्छता असेल, तर ती जागा ते घर चांगलंच दिसतं. तर आता किचनचं बऱ्यापैकी माझं काम झालं आहे, पाण्याच्या बॉटल वगैरे मी किचन काउंटरवरती नेऊन ठेवते. आणि आता तुम्ही मी साफसफाई केल्यानंतरचा माझा किचन पाहू शकता, सरकारी क्वार्टरमधला किचन. पाण्याची किटली ठेवले इथे कारण का स्वयंपाक करताना गरम पाणी लागतंच, म्हणजे पटकन स्वयंपाक होतो. आणि सगळं कडधान्य इथे ठेवले, म्हणजे बऱ्यापैकी बसले. आणि जे न लागणारं कडधान्य आहे तर ते पेटीमध्ये ठेवले आणि लागणारीच भांडी इथे मी ठेवले.
तर असा आमचा सरकारी क्वार्टरमधला छोटासा किचन। तर आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करते। जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।